अकोला तालुक्यातील आगर इथून जवळपास परिसरातील नवथळ, खेकडी, परितवाडा, पोळोदी, गोत्रा, कंचनपूर, दुधाळ, मंडळा येथे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडून उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून प्रत्येक उमेदवाराला विजयाची आस लागली आहे। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर अकोला जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका 18 डिसेंबर रोजी पूर्ण झाल्या असून अकोला जिल्ह्यातील एकूण निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतमधील एकूण 1520 पदासाठी 3867 उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले। तर आता उमेदवारांची धडकन वाढली असून उद्याच्या मंगळवारी 20 डिसेंबर रोजी मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या निकालाची उत्सुकता संपूर्ण राजकीय वर्तुळास लागली आहे, कारण महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर राज्यात नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारच्या काळातील ही जिल्ह्यातील पहिलीच निवडणूक आहे। काल रविवारी दिनांक 18 रोजी सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात झाली। दुपारनंतर 3:30 60% मतदान झाले होते। दिवस अखेर अंतिम टक्केवारी अंदाजे 74-75 मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे। जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात 62 पैकी 23, अकोट 84 पैकी 36, मूर्तिजापूर 86 पैकी 51, अकोला 97 पैकी 54, बाळापूर 66 पैकी 26, बार्शी टाकळी 80 पैकी 47, पातूर 57 पैकी 28 अशा एकूण 532 पैकी 265 ग्रामपंचायतमध्ये मतदान पार पडले। तर अकोट तालुक्यातील धामणगाव ही एकमेव ग्रामपंचायत संपूर्ण अविरोध सरपंच व सदस्य झाली आहे। सरपंच पदासाठी 258 जागांसाठी 936 निवडणूक लढणारे उमेदवार रिंगणात आहेत। तर ग्रामपंचायत सदस्यांकरिता 1520 पदांसाठी 3867 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भाग्य काल संध्याकाळी 5:30 मशीनमध्ये सीलबंद झाले आहेत। अकोला तालुक्यात अनेक ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढतीने निवडणुकीचे वातावरण बदलून टाकले आहे। काहींनी तर आपलाच विजय निश्चित असल्याचे घोषित करून टाकले। काही ठिकाणी भावाभावात सासूसुणांमध्ये चुरस पाहायला मिळाली। निवडणुकीत नागरिकांनी दाखवलेला उत्साह बघता ग्रामपंचायत निवडणूक कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पडली। MCN न्यूज करिता चेतन फुकट पाटील, आगर।